शेतकरी बांधवांनो नमस्कार। आपल्या शेती व तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, आताच्या परिस्थितीनुसार आपण हा एक व्हिडिओ नवीन घेऊन आलेलो आहे। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सीताफळ बागेतील मिलीबग नियंत्रण कसं करायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या मिलीबगलाच आपण मराठीमध्ये पिठ्याडी खून असं म्हणतो। तर आता सध्याच्या हवामानानुसार किंवा सध्याच्या परिस्थितीनुसार बघा, सीताफळ बागेची सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या सीताफळ बागेतील फळे आता मोठी होऊ लागलीत। चांगली बोराच्या आकाराची फळे झालेली आहेत आपल्या शेतकरी बांधवांच्या बागेतील। तर त्या फळावर काय होतं बघा, शेतकरी बांधव पिट्या डेकून किंवा आपण मिलीबग हा प्रकार दिसून येतो आहे। तर शेतकरी बांधवांना जनरली कसं असतं बघा, पिट्या डेकून हा जो ही जी कीड आहे ही जवळपास ऑगस्ट ते जानेवारी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दिसून येते। तर त्याचं आपल्याला नियंत्रण करण्यासाठी बघा शेतकरी बांधवांनो बरेच अथक प्रयत्न केले बऱ्याच शेतकऱ्यांनी, पण ते कंट्रोलमध्ये येत नाहीत असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पण आपण यूट्यूबवर एक सर्वे पण घेतला होता गेल्या वेळेस एक आठवड्यापूर्वी की बाबा किती शेतकऱ्यांना मिलीबग नियंत्रण करता येतो आहे किंवा त्याच्याविषयी माहिती पाहिजे का तुम्हाला, असं आपण एक सर्वे केला होता। त्याच्यामध्ये 90% शेतकऱ्यांनी काय मागणी केली की बाबा मला मिलीबग कंट्रोलमध्ये येत नाही, तर त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा, असा एक त्यांच्याकडनं अशी एक त्यांच्याकडून मागणी आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, त्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार हा एक व्हिडिओ आपण तयार एक करतो आहे। तर तत्पूर्वी बघा शेतकरी बांधवांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही बेल आयकॉन आहे त्याच्यावरही तुम्ही क्लिक करा, कारण जेणेकरून तुम्हाला जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला दिसून जातील। तर बघा शेतकरी बांधवांनी, हा मिलीबग हा प्रकार काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की बाबा असा, आता हा मिलीबग आपल्या सीताफळाच्या पानावर दिसतो, बुडापासून थोडासा ते जो पूर्ण झाडाच्या शेंड्यापर्यंत वर चढतो, म्हणजे तो बुडावरून चढतो असं शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे ऑब्झर्व केलं की आपल्या जमिनीतूनच तो झाडावर चढत असतो। तर शेतकरी बांधून त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बऱ्याच शेतकरी बांधवांनी ते सांगितलं चिकटपट्टी चिटकवायचं किंवा काय, तर शेतकरी बांधवांनी ते मला थोडंसं पटत नाही, कारण चिकटपट्टी जे का आपण चिटकावतो आहे त्याची चिकटपट्टीचं जास्तीत जास्त किती दिवस त्याचा चिकटपणा राहणार आहे, थोडे दिवसच राहणार आहे। आणि ग्रीस त्या चिकटपट्टीला लावणं हे पण धोकादायक आहे, कारण समजा चुकून बघा शेतकरी बांधवांनो, जर झाडाला जर ग्रीस लागला तर ते झाड पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं किंवा ते जळून जाऊ शकतो आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तसले उपाय न करता एक मी एक दोन तीन प्रकारचे उपाययोजना मी मिलीबगच्या बाबतीत सांगणार आहे, ते थोडं लक्षात घ्या। तर शेतकरी बांधवांनो, मिलीबग कसा दिसतो आहे किंवा कसा असतो आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक फोटो टाकतो, तो त्या तशा प्रकारे तुम्ही बघू शकता, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे असा काही विषय नाही। पण बघा शेतकरी बांधवांनो, मिलीबगवर पहिलं नियंत्रण आपण फवारणीद्वारे कसं करू शकतो आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे मी कीटकनाशकं तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ती कीटकनाशकं खूप चांगल्या प्रकारची कीटकनाशकं आहेत, परंतु तरीही शेतकऱ्यांना काय वाटतं बघा की आम्ही सर्व प्रकारची कीटकनाशकं फवारतो तरी पण ती कंट्रोलमध्ये येत नाही। तर त्याच्यासाठी मला एक सांगायचं आहे शेतकरी बांधवांनो, जे काय मिलीबग ही जी काय कीड आहे, तर ती बघा शेतकरी म्हणून त्याच्या मिलीबगच्या ज्या काय अंगावर जे ना मिलीबगच्या शरीरावर एक मेणासारखा पदार्थ असतो आणि तो मेणासारखा पदार्थच त्या किडीचं संरक्षण करत असतो, म्हणजे जे काय आपण कीटकनाशकं फवारतो त्याच्यापासून त्याचं संरक्षण करत असतो। तर ही गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, कारण आपण डायरेक्ट कुठलीही कीटकनाशकं फवारतो त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही। त्यासाठी बघा शेतकरी म्हणून आपण काय करायचं, ज्यावेळेस आपण 15 लिटरच्या पंपामध्ये आपण फवारणी करत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपला साधी निर्मा पावडर म्हणून जे आपल्याला भेटते बाजारामध्ये ते निर्मा पावडर आपल्याला प्रति पंप 20 ग्रॅमनं आपल्याला फवारायचे आहे। आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला मी 2 कीटकनाशकं सांगणार आहे की जे खूप चांगल्या प्रकारचे ते काम करतायत आणि खास त्याच्यासाठी ते आहेत, जे पांढरी माशी आणि मिलीबग या प्रकारावर ती काम करणारी यासाठी ती काम करणारी 2 कीटकनाशकं आहेत। त्याच्यामधील पहिलं बघा शेतकरी बांधवांनो, टाटा रॅलीज या कंपनीचं ॲपलॉड नावाचं एक कीटकनाशक आहे। बघा शेतकरी बांधवांनो नीट लक्षात घ्या, ॲपलॉड मी म्हणतो आहे, बरेच शेतकरी त्याला ॲपलॉड पण म्हणतायत, पण थोडासा फरक आहे नावामध्ये। ॲपलॉड टाटा रॅलीज कंपनीचंच तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये बुप्रोफेझिन 25% SC असा घटक आहे, हा पण लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। आणि दुसरं जे आहे ते म्हणजे धानुका ॲग्रीटेक कंपनीचं ॲपल नावाचं एक कीटकनाशक आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ॲपल नावाचं कीटकनाशक आहे, तुम्ही हे फोटो नीट बघा, कारण दुकानदाराकडून बरीच फसवणूक होत आहे, खूप प्रकारची डुप्लिकेट औषधं आहेत,
बघा शेतकरी म्हणून हे दोन कीटकनाशकं तुम्ही वापरा, त्याच्यामध्येच जो काही मेणासारखा पदार्थ आहे त्या किडीवरचा तो जर तुम्हाला धुऊन काढायचा असेल तर 20 ग्रॅम निर्मा प्रति लिटर पाण्यासाठी प्रति लिटर पंपासाठी आपल्याला फवारायचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा उपाय म्हणजे काय करू शकता, तुमच्या बागेमधील जी काही स्वच्छ जे काही तण आहे ते पूर्ण तण बागेमध्ये काढून टाका, जेणेकरून तो मिलीबग त्या बागेतील तणावर बसणार नाही आणि जास्तीत जास्त त्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर होणार नाही. आणि तिसरा उपाययोजना आपण बघा शेतकरी बांधवांनो काय करू शकतो आहे, जी काही इमिडाक्लोप्रिड नावाचा जो काय घटक आहे किंवा जे काही कीटकनाशक आहे ते पाण्यातून तुम्ही ड्रिपमधून तुम्ही सोडू शकताय, किंवा कराटे किंवा ॲक्ट्रा ही जी काही कीटकनाशक आहेत ती तुम्ही वेळोवेळी पाण्यातून देऊ शकताय. तर त्याच्यामुळे काय होणार बघा शेतकरी बांधवांना, जी काय तुमच्या झाडाच्या आळ्यामध्ये किंवा बुडामध्ये जी काही मिलीबगची जी काही अंडी आहेत किंवा जे काही सुप्तावस्थेमध्ये पडलेली अंडी आहेत ती मरून जातील. तर ह्या तीन उपाययोजना तुम्ही शेतकरी बांधवांनी करू शकताय आणि एका उपाययोजनेनं हे मिलीबग कंट्रोलमध्ये येत नाही. आणि मला आवर्जून सांगायचं शेतकरी बांधवांनो, हा मिलीबग जर जास्त प्रादुर्भाव झाला तुमच्या बागेमध्ये तर तुम्ही यापैकी कुठलंही कीटकनाशक फवारून काय उपयोग होणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जर लक्षात आलं की हे आपल्या बागेमध्ये बाबा दिसतं आहे तर त्याच वेळेस या फवारणी करा आणि खालून ज्या काही तुम्हाला पाण्यातून उपाययोजना सांगितल्या त्या तुम्ही करा. तर बघा